आपण नोव्हेंबर महिन्यापर्यंत अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 9 गुन्हे दाखल झालेले की जिथे बालविवाह घडून आलेला आहे आणि त्याबाबतचे गुन्हा आम्ही रजिस्टर केलेला आहे, त्याचा तपास चालू आहे. आणि जवळपास 200 ते 200 जवळपास गुन्हे हे गुन्हा घडण्याच्या आधीच प्रतिबंध करण्यात आलेला आहे. की असे सुद्धा काही हे आहे की बालविवाह होण्याच्या आधी त्याला आम्ही थांबवण्यात आलेलं आहे. की 3 जून 2013 आणि 18 ऑगस्ट 2016 3 जून 2013 ग्रामसेवक हे यासाठी गाव पातळीवर पुढाकार घेऊन बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करतात. आणि 18 ऑगस्ट 2016 बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजे CDPO यांची नेमणूक करण्यात आलेली. हे प्रकल्प अधिकारी हे स्वतः यामध्ये पुढाकार घेतील. आणि जर अशा प्रकारे बालविवाह होत असेल तर त्यासाठी त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला स्वतः जाऊन त्याबाबतची FIR नोंद करणं हा सुद्धा अधिकार आणि हा सुद्धा एक कर्तव्य ग्रामसेवकांना देण्यात आलेलं आहे. सेम अधिकार हे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे सुद्धा आहे. तर याच्यामध्ये काय आहे की बालविवाह प्रतिबंध अधिनियम कलम 16 उपकलम 3 ग्रामसेवक हे सदर विवाह रोखण्यासाठी प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करू शकतो. आज जर आपण पाहिलं की ज्या 18 वर्षाखालील मुली असतात तर त्यांची लग्न लावून दिली जातात, त्या आता कोरोनाचाही कालावधी आपण पाहिलं दरम्यान होऊन गेलेलं मागील 2 वर्षापासून, त्या दरम्यान चला लवकर लग्न होऊन जाईल, कमी खर्चात लग्न होऊन जाईल म्हणून बरेचसे आई वडील मुलींचं लग्न 18 वर्षाच्या म्हणजे कमी वयात असताना करून दिलेलं आहे. जर असं प्रकरण पाहिलं तर जे कोणी मुलं असतील त्या मुलींवर लग्न करतात, ज्या मुलींचं वय 18 वर्षाखाली एक दिवस जरी असेल तरी पण मी पॉक्सोच्या कोर्टात काम करते म्हणूनही सांगते की पॉक्सो अंतर्गत देखील गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि ह्या गुन्ह्यामध्ये तो मुलगा तसंच त्याचे आई वडील आणि इतर कोणी नातेवाईक असतील त्यांनाही आरोपी करता येतं. इव्हन ती जी मुलगी असेल तिचे आई वडील तसेच त्यांचे देखील नातेवाईक यांनाही आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात येतं. आता जर ही तक्रार कोणी द्यावी असं वाटत असेल तर ती मुलगी स्वतःही तक्रार देऊ शकते किंवा संस्था जर असेल त्यामध्ये जर तिने ज्या संस्थेकडे तक्रार दिली असेल की माझं लग्न 18 वर्ष झालेलं नाही आहे तरी माझं लग्न बळजबरीने करून दिले तर त्या संस्थेलाही संस्थेचे कोणी असेल तर त्यांनाही ती तक्रार देते. इव्हन पोलीस अधिकारी असेल पोलीस स्टेशनचे, ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला असेल तर त्यांना देखील ही तक्रार देता येते. आता जर असं पाहिलं की हे पॉक्सोच्या अंतर्गत तर गुन्हा दाखल होतोच, परंतु IPCचे देखील बाकीचे काही सेक्शन आहेत तर त्या अंतर्गत देखील हा गुन्हा दाखल होऊ शकतो. आता जर ही मुलगी असेल की तिला तिच्या आईवडिलांकडे जायचं हे पहिलं विचारलं जातं, कारण लग्न झालेलं असतं त्यामुळे ती सासरी मिळून येते आणि मग तिचंच विचार घेऊन जर ती आईवडिलांच्या ताब्यात येत असेल तर ती आईवडिलांच्या ताब्यात जाऊ शकते. परंतु तिला जर वाटत असेल की पुन्हा माझे आईवडील मला त्यांच्या ताब्यात देतील किंवा आणखीन काही वेगळं होऊ शकत असेल तर मग आपल्याकडे काही संस्था आहेत जिथे मुलींचं पालनपोषण केलं जातं आणि त्यांचं संरक्षण देखील केलं जातं.